प्रवचन काय सांगते प्रियाणू आपण वाचा दुसरे करीन 10:3-5. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क व देव विषयक ज्ञान विषयी विरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. वचन सांगते पौल म्हणतोय की आमचे जे काय युद्ध आहे ते देह स्वभावाबरोबर नाही. तो म्हणतोय की जे काय आमचं युद्ध आहे ते देह स्वभावावर नाही, आणि जी युद्धाची शस्त्र सुद्धा आहेत ती देह स्वभावाची नाही. तर ती जे शस्त्र आम्हाला देवाने दिल्यात ते प्रत्येक तटबंदी जमीनदोस्त करण्यास देवाच्या दृष्टीने आम्ही समर्थ आहे. तर्क वितर्क देवाच्या विरुद्ध, देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उभारलेले प्रत्येक तट, प्रत्येक गोष्टी पाडून टाकण्यास, त्याला मान झुकवण्यास आम्ही समर्थ आहे. प्यानू परमेश्वर आज तुम्हाला प्रत्येकाशी बोलत आहे. कुठलेही तुमच्या विरुद्ध आलेलं शस्त्र, कुठलेही लोक तुमच्या विरुद्ध आलेले, त्याला घाबरू नका, त्याला भिवू नका. देवाचं वचन सांगते जसं दावीद म्हटला की युद्ध आमचं नाही तर युद्ध परमेश्वरचं आहे. तुम्ही जी काय तुमच्या जीवनामध्ये आज लढाई आलेली आहे ती लढाई तुमची नाही, तर लढाई परमेश्वरची आहे. आणि आज लढाई तुमच्याबरोबर प्रियाने परमेश्वर करणार आहे. ज्या लढाईला तुम्ही जाचिला, कामाला जात असताना, तुमच्या व्यवसायाला जात असताना, कुणासाठी प्रार्थना करायला जात असताना, कुठं कुठं तुम्ही जाणार, प्रियाने एकटं जाऊ नका. दावीद जसं देवाला संगती घेतलं, देवाला संगती घेऊन जावा प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीवरती. दावीद सारखं प्रियाणू परमेश्वर तुम्हाला विजय देणार. गल्यात सारखं किती मोठं संकट असू दे, परमेश्वर तुम्हाला त्याच्यावरती विजय देणार. प्रियाणू परिस्थितीच्या पुढे बघणारे मी लोक झाले पाहिजे. आज तुम्हाला नोकरी नाही म्हणून तुम्ही निराश झालाय काय, परिस्थितीच्या पुढे बघा की देवा तुम्हाला चांगली नोकरी दिल्यास, देवाची इच्छा आहे काय समजून घ्या, देवानं तुमच्यासाठी काय प्लॅन केले ते समजून घ्या. यिर्मयाह 29:11 प्रमाणे ज्या इच्छा देवाची आहे, ज्या योजना आहे तुमच्या हितासाठी आहे, तुमच्या आयुष्याशी नाही. प्रियाणू जर प्रियाणू आज तुम्हाला आशीर्वाद व्हायचा आहे, परिस्थितीच्या पुढे बघा, परिस्थितीच्या पुढे बघा, देवाला समजून घ्या, देवाची योजना जाणून घ्या की देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद करणार. प्रियाणू माझा विश्वास आहे की परमेश्वरनं आज तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद केलेला आहे, तुमचे आश्रू पुसलेले आहे, तुम्हाला उत्तेजन केलेलं आहे.